राजकारण्यांना आजही समजलेले नाही. गेली 2 वर्ष कोरोनात काढली आहेत. यामध्ये बिकट परिस्थिती होती, ज्यामध्ये लोकांना ऑक्सिजन मिळालं नाही तर कोणाला बेड मिळाले नाही तर कोणाला औषध मिळालं नाही. यामध्ये बरेच जणांच्या हाल अपेष्टा झाल्यात तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागलाय. एवढं सर्व घडल्यानंतरही अजून राजकारण्यांना समजलं नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. 6व्या वेतन आयोग लागल्यावर 2006 ते 2009 पर्यंतचा वाढीव पगार सरकारने DCPS मध्ये जमा केला होता. हा पैसा मार्च 2022 मध्ये व्याजासह कर्मचाऱ्यांना परत करावा असे शासनाने आदेश दिले. परंतु बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांच्या दुर्लक्षितपणामुळे आतापर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाचा जमा केलेला पैसा मिळाला नाही. कोषागार कार्यालयात हा पैसा पडू नये, परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक या संदर्भात कार्यवाही करत नसल्यामुळे कोषागार कार्यालय पैसे देत नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मार्च 2022 पगारात रोखीने पैसा मिळालेला आहे, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी 6व्या वेतन आयोगाच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली. 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 पर्यंतच्या कालावधीतील 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना स्तर 2 मध्ये जमा झालेल्या रकमेचा परतावा देण्याबाबत कार्यवाही करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ती रक्कम व त्यावरील व्याज देण्याचे आदेश करण्यात आले. कदाचित तिने हात मारला असता, काही तकलीफ झाली, काही व्यापाऱ्यांनी आम्हाला तुमच्या अडचणी सांगितल्या, पण नंतर तुम्ही समजूनही घेतल्या आणि त्याच्यात एक चांगला मार्ग पण निघाला. मार्ग बदलला का काम बदलत जातं, माणसाच्या विचारावर ते सगळं बदल होत असतं. लक्षात घ्या, माणसाच्या प्रत्येक माणसाच्या प्रती आपण स्वभाव बदलतो, विचार बदलतो, त्याचे सगळे तंत्र मंत्र सगळे बदलत जात. आणि म्हणून त्या ह्याच्यातून एक नवीन पाऊलट तयार होते. आम्ही इथं आलो, अकोल्यात पालकमंत्री झालो, 2 वर्ष कोरोनानं आम्हाला झपाटून टाकलं, सरकारला झपाटून टाकलं, काही करता आलं नाही. आणि कोरोना नंतर आता जर पाहिलं तर आता खरे खराचे दिवस आले तर मधात भोंगा वाजला, कोणी 40 म्हटला, म्हणजे केवढे अपित्तर लोक आहे बघा. 2 वर्षानंतर काय अवस्था होती आमची 2 वर्ष अगोदर? हॉस्पिटलमध्ये जायचं तर बेड भेटत नव्हता. कित्येक लोकांची आई, भाऊ, बहीण आम्ही पाहतो त्या हॉस्पिटलच्या समोर पाय घासून मरण पावले. ज्याला बेड भेटला त्याला औषध भेटली नाही, औषध भेटली त्याला ऑक्सिजन भेटला नाही. हजारो लोक आम्ही पाहतोय हॉस्पिटल उभा आहे, बेड आहे, डॉक्टर आहे, पण औषधच नाही. आणि बिना औषधीनं मरावं लागले. आणि 2 वर्षानंतर राजकीय नेत्यानं कार्यक्रम आणला, भोंगा नका वाजू. म्हटलं काय साल अमेरिकेत होता काय? अरे 2 वर्षानंतर आम्ही पाहतो राजकारणात लोकांचं अपयश आहे. एवढे मोठे हाल अपेक्षा भोगल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावर हे हॉस्पिटल असायला पाहिजे होतं, शाळा असायला पाहिजे होत्या. अरे त्या काळात मंदिर, मस्जिद, पुतळे बंद होते, बौद्ध विहार बंद होतं, आणि एक चालू होतं ते फक्त हॉस्पिटल चालू होतं, दुसरं काही चालू नव्हतं. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बुकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.